नमस्कार, मी सोना। तर आज आपण बघणार आहोत कोळंबी पुलाव कसा बनवायचा। कोळंबी पुलाव बनवण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 1/2 किलो कोळंबी घेतली आहे। आता आपल्याला ह्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट ॲड करायची आहे। त्यानंतर 1/2 वाटी दही ॲड करायची आहे। 1/2 चमचा लाल तिखट ॲड करायचा आहे। 1/2 चमचा हळदी पावडर ॲड करायची आहे। त्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आणि हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला ही कोळंबी 15 मिनिटांसाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायची आहे। त्यानंतर मी इथे एक कुकर गरम करत ठेवला आहे। आता आपल्याला ह्यात 1 पळी तेल ऍड करायचं आहे। 3 तमालपत्र ऍड करायची आहेत। 1 दालचिनीचा तुकडा ऍड करायचा आहे। 5 काली मिरी ऍड करायची आहे। 4 वेलची ऍड करायची आहे। 3 लवंग ऍड करायचे आहेत। 3 हिरव्या मिरच्या उभ्या कापून ऍड करायच्या आहेत। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी मध्यम आचेवरती ठेवली आहे। आता आपल्याला ह्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट ऍड करायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण मॅरिनेट केलेली कोळंबी ह्यामध्ये ऍड करायची आहे। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये 1/2 चमचा धना पावडर ऍड करायची आहे। 1/2 चमचा हळदी पावडर ऍड करायची आहे। 2 चमचे लाल तिखट ऍड करायचं आहे। 1 चमचा कोळंबी पुलाव मसाला ऍड करायचा आहे। अर्धा चमचा हिंग ऍड करायचा आहे। आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे कापून ऍड करत आहे। कांदा आपल्याला कोळंबीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। आता आपल्याला ह्यामध्ये थोडासा पुदिना ऍड करायचा आहे। थोडीशी कोथिंबीर ऍड करायची आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटे आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आता मी इथे 250 ग्रॅम तांदूळ ऍड करत आहे। हे तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे। त्यानंतर मी इथे 6 वाटी पाणी ऍड करत आहे। मी 3 वाटी तांदूळ घेतले होते, त्यासाठी 6 वाटी पाणी यूज करत आहे। तुम्ही ज्या पण मापामध्ये तांदूळ घ्याल त्याच्या दुप्पट पाणी ऍड करायचं आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून हे 2 शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम वरती ठेवली आहे। 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि आपला भात आणि कोळंबी व्यवस्थित शिजली आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे। तर आपला कोळंबी भात चांगल्या प्रकारे शिजला आहे।
तर थँक यू फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.